देवगड तालुक्यातील निसर्ग संपन्न गावापैकी एक गाव म्हणजे तांबडेक होय. देवगडपासून सुमारे 30 किमी तर कुणकेश्वरपासून 15 किमी आणि मेटबाव येथून 5 किमी अंतरावर तांबडेक गाव आहे. अतिशय निसर्गरम्य असा परिसर, एका बाजूला निळाशार समुद्र व त्याला जोडून रुपेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरूची बन हे दृश्य पाहिल्यावरती असे वाटते जणू परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कोंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबडेकची निर्मिती केली असावी. समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता गजबादेवीचे मंदिर आहे. या परिसरातून मंदिराकडे सूर्यास्त पाहणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबादेवी एक जागृत देवस्थान असून त्याची अनुभूती येथे आल्यावरती मिळते. या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दांडगा देवीचे एक छोटे मंदिर असून समोर भव्य कमान येथे आकर्षक दीपमाळ आहे. दीपमाळावरती ध्वज आहे. येथे नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भौगोलिक महत्त्व पाहता ग्रेनाइट या खनिजाच्या साठ्यांनी संपन्न असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अतिशय अनुकूल आहे. मंदिर परिसरातून दिसणारा रम्य सागर किनारा, सुरीची बन, निळाशार अरबी समुद्र आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे. पायथ्याशी सपाट कातळ पसरलेले असून त्या जीवशास्त्रांना आकर्षित करणारे विविध जीव व शेवाल शंख शिंपले सापडतात. गावचा समुद्र व्यवसाय मासेमारी असून तांबडेकची खास ओळख म्हणजे अतिशय दुर्मिळ समजली जाणारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवे प्रजननासाठी या किनाऱ्याला पसंती दर्शवतात. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करून शेकडो कासवे येथून समुद्रात सोडली जातात. तांबडेक गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना फारशी याची माहिती नाही, परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा यासाठी आवर्जून येतात. तांबडेक म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदा तरी येथे निश्चित भेट द्यावी. नमस्कार, विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करतो. मी आत्ता आहे मेटबावच्या गजबादेवी मंदिराजवळ. माझा मित्र रोशन मला इथे घेऊन आला आहे आणि आता मी मंदिराकडे जाणार आहे. मेटबावला जी गावगाथा गझल ह्या मालिकेचं चित्रीकरणादरम्यान इथे झालेलं होतं आणि इथे मेटबावचा समुद्र आहे. मेटबावच्या समुद्राच्या जवळच हे गजबादेवीचं मंदिर आहे. आता आपण या मंदिरात जाणार आहोत. चला तर मग जाऊयात. हा आहे मेटबावचा समुद्र किनारा आणि इकडनं रापण देखील लागते आणि या मेटबावच्या समुद्रावरून आपण तिकडनं असं वरती येऊ शकतो. इकडनं पायवाट आहे, इकडनं आपण वरती येऊ शकतो आणि हे MTDC मेटबाव MTDC बाजूलाच आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे मगाजपासून डॉल्फिनचं दर्शन होत आहे पण ते आपण कॅमेऱ्यात टिपण्यापूर्वीच आधी गायब होत आहेत आणि त्या साईडला मासेमारी सुरू आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, हे गजबादेवीचं मंदिर. या मंदिराची स्थापना आहे ना ही शालीवाहन शकी 1842 साली झाली. रौद्र नाम संवत्सरे माघशुद्ध एकादशी शुक्रवार तारीख 18 महे फेब्रुवारी सन 1921 रोजी मूळ अध्यास्थान श्री गजबादेवीचे देवालयाचा जीर्णोद्वार फाटक मीराशी गावकर यांनी केला आहे. आणि हे मंदिर पूर्णतः CCTVच्या देखरेखीखाली आहे. आणि हे मिठबाव गावचे सुपुत्र रवींद्र सदानंद फाटक
यांनी हे गजबादेवी मंदिराचं बांधकाम केलं आहे आणि श्री आनंदरावजी दिघे साहेब यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं आहे. आता आपण मंदिरात जाऊया. गजबादेवीचं दर्शन घ्या. जय गजबादेवी आई. या गजबादेवी मंदिरात जर तुम्ही कोणी आला असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आलात नसाल तर नक्की या मंदिराला भेट द्या. हे आहे मिडबाव मध्ये. मिडबावला जर तुम्ही आलात तर मिडबावच्या समुद्र किनारीच हे गजबादेवीचं मंदिर आहे ते वसलेलं आहे आणि इथे इकडचं जे वातावरण आहे ते एकदम नैसर्गिक वातावरणात हे मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूलाच MTDC आहे आणि MTDC वरून हे 10 मिनिटाच्या अंतरावरती हे गजबादेवीचं मंदिर वसलेलं आहे आणि ही गजबादेवी मिडबावची ग्रामदेवता आणि कुलस्वामिनी मानली जाते. याचा इतिहास खूप मोठा आहे आणि ह्या ही देवी आधीपासून इथेच होती आणि ह्या मंदिराचं काम हे आत्ताच करण्यात आलेलं आहे आणि आता आपण बाजूला जातो आहोत. इथे दांडगा देवी म्हणून आहे तर आपण तिथे जाऊयात. हे आहे दांडगा देवी श्री भवानी देवीचं मंदिर डंगरेवाडी मिडबावचं. सॉरी डगरेवाडी आहे. हे आपण आत्मच जाऊया. ही आहे भवानी देवी. ऊन खूप जास्त आहे मार्चचा महिना असल्यामुळे. इथे बकऱ्या दिसत आहेत. ह्या साईडला बकऱ्या आहेत आणि इथे मे महिन्यात पर्यटक पण येत असतात मोठ्या प्रमाणामध्ये. इथे
आत्ता तरी मेडबावचा जो वार्षिक उत्सव असतो तो सध्या बंद आहे कोविडमुळे. इथे बकरे आहेत असायला. हे बघा, आणि मगाशी तिथे डॉल्फिन्स दिसलेल्या, पण त्या थोड्या पुरत्या वरती, त्याने आपण कॅमेरा वळवल्याच्या नंतर ते गायबच होतात. तर इथे डॉल्फिन्स पण आहेत मिडबावला, आणि हे देवगडला देखील आहेत मिडबावला. आणि ह्या साईडने आपण आता खाली जाणार आहोत. कोकम सर्व पिऊ किंवा मंडई. मंदिराच्या बाजूलाच दुकान आहे या कोकम सरबत, आणि देवासाठी हार फुलं वगैरे मिळतात. एवढ्या उन्हात कोकम सरबतची मजा काही निराळीच असते. आणि आता मी इकडनं जाणार आहे देवगडला. देवगडला जरा काम आहे, त्यासाठी मी देवगडला जाणार आहे. आणि हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत अशाच छान छान नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरी राहा आणि सुरक्षित राहा. सरबत पिऊन झाल्याच्या नंतर कचरा असतो तो कचरा कुंडीतच टाका, कुठेही आजूबाजूच्या परिसरात टाकू नका.